एक आहे आमची, दुसरी मानकूचं हे नाही झालंय ना, व्हेरिफाईड नाही झालं तर आपण त्याचं काय सांगायचं, बरोबर ना? ते आरोपी आहे ना? पंतनगर पुलिस स्टेशन के हदीत पंतनगर पुलिस स्टेशन के ज्यूरिडिक्शन में एक महिला जख्मी परिस्थिति में पड़ी है ऐसा कॉल आया था, वो हिसाब से हम लोग ने चेक किया और प्राथमिक परिस्थिति के अनुसार वो मर्डर किया गया है ऐसा दिखने में आया करके वो हम लोग ने मर्डर दाखिल पंतनगर पुलिस स्टेशन में मर्डर का केस दाखिल किया। मर्डर का केस इन्वेस्टिगेशन करने के लिए टीम बनाई गई और टीम बना के जो भी टेक्निकल प्रोसेस है वो प्रोसेस से इन्वेस्टिगेशन किया गया। आफ्टर इन्वेस्टिगेशन यूनिट 5 के टीम को मानपुर रेलवे स्टेशन के इधर वो आरोपी मिल गया, उसको हमने अरेस्ट किया। उस आरोपी पर वाशी पुलिस स्टेशन का भी एक केस है और उसमें वो इसके पहले अरेस्ट था और ये औरत को मारने का वजह अभी इन्वेस्टिगेशन चालू है, लेकिन फिलहाल इतना समझा है कि उसका और उसका पहचान था मयत औरत और आरोपित अटक आरोपित इनका पहचान था पहले, और मयत औरत का एक दोस्त है दिलीप नाम का, उसके साथ उसका झगड़ा होने के वजह से ये मतलब प्रीवियस राइवलरी के हिसाब से ये मर्डर हुआ। इसके पहले इसके ऊपर दो केसेस दर्ज है, एक वाशी पुलिस स्टेशन का है मर्डर का केस और एक कालाचौकी पुलिस स्टेशन का एनडीपीएस का केस है कंजम्पशन का। पंतनगर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये बिल्डिंग नंबर 38 बाजूला एक जखमी महिला पडली असा एक कॉल आला होता, त्या जखमी महिलेला उपचार कामी घेऊन उपचार द्यावेत असं सांगण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने आमच्या वायरलेस गाडी आणि PI ठुबे व टीम यांनी त्या बाईला हॉस्पिटलला घेऊन गेले। तिथे उपचारापूर्वी दाखल करण्यापूर्वीच मयत घोषित केल्याने आणि प्राथमिक परिस्थितीच्या अनुसार खुनाचा गुन्हा खून केल्याचं दिसून आल्याने आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला। खुनाचा गुन्हा दाखल करून त्याच्या तपासामध्ये विविध तांत्रिक कौशल्य आणि CCTV कॅमेरा DNA वगैरे बाबींचं हे करून आमच्या टीम बनवून शोध घेत होतो। शोध घेताना ज्या प्राप्त माहितीनुसार युनिट 5 अधिकारी यांना तो मानकुळ देते मिळाला, त्याला अटक केलेली आहे। सर आरोपी
त्याचं नाव काय आहे आणि आरोपीने यापूर्वी पण असे आरोपीचे ही कोण होती महिला नातेवाईक आणि आरोपीने यापूर्वी पण असं काय केलेलं आहे? आरोपीचं नाव आहे सागर निहाल यादव, उर्फ त्याला गणपत नाडा पण बोलतात. तर आरोपी 2011-12-13 सुमारास पंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्टेशनच्या इकडे एक चहावाला होता, त्याच्याकडे काम करत होता, तसेच कॅटरिंगमध्ये पण काम करत होता. मयत स्त्री आहे ती, त्या काळामध्ये इडली विकणाऱ्या स्त्रीकडे काम करत होती आणि ते तिच्यासह एक मित्र होता, त्याचं नाव दिलीप होतं. तर त्या अनुषंगाने त्यांची भांडणं झाली होती त्या काळात. तर आरोपी सुटून आल्यानंतर आज तो त्या दिलीपला शोधण्यासाठी आला होता, त्या अनुषंगाने हा गुन्हा त्याने केला ती मयत महिला मिळून आल्यानंतर. ह्याच्यावर वाशी पोलीस ठाण्याचा एक गुन्हा आहे, त्याच्यात त्याने एक कांबळे नावाच्या स्त्रीचा खून केलेला आहे, त्याच्यात त्याला अटक करण्यात आली होती. अजून ते स्पेसिफिकली कळलेलं नाही आहे, पण मेडिकल ओपिनियन नंतर कळेल.